हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 5 अभ्यासणार आहोत. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट. आता इथं डिजिट्स दिले, अंडरलाईन केलेले, आणि त्याची आपल्याला काय लिहायची आहे, प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. आता इथं काय आहे, 7. कोणता डिजिट आहे? 7. मग बघा, याचं प्लेस कोणती आहे, युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000, लॅक अँड 10 लॅक. मग याची प्लेस व्हॅल्यू काढण्यासाठी 7 कितीने मल्टिप्लाय करणार, 10 लॅकने. कितीने मल्टिप्लाय करणार, 10 लॅकने. म्हणजे काय येईल ते, 70 लॅक. 70 लॅक. लक्षात आलं आहे. क्वेश्चन 1. नंबर 2, आता हे बघा, इथे युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000 लॅक. 4 प्लेस काय झाली, लॅक. 1 त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, लॅकने. हे किती येतले, हे 1 लॅकने त्याला मल्टिप्लाय केलं. इक्वल्स टू किती होईल ते, मग 4 लॅक. किती होईल, 4 लॅक. आता याच्यामध्ये युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000. 5 प्लेस काय आहे, 10,000. मग त्याची प्लेस व्हॅल्यू काढण्यासाठी त्याला किती मल्टिप्लाय करणार, 10,000ने. कितीने मल्टिप्लाय करणार, 10,000. 5 × 10,000 काय येईल ते, 50,000. काय येईल, 50,000. आता ठिकाणी 0, हे 0 काय आहे, युनिट प्लेसला आहे. आणि कुठे जरी असेल तर 0 प्लेस व्हॅल्यू जी असते ती काय, ते 0 येते. म्हणजे 0 × 0 = 0. आणि लास्ट युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000. 9 कोणत्या प्लेसला आहे, 10,000ला. युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000. 9 कितीने मल्टिप्लाय करायचं, 10,000ने. म्हणजे काय आलं ते, 90,000. काय आलं ते, 90,000. क्वेश्चन नंबर 2, राईट द नंबर्स इन देअर एक्सपांडेड फॉर्म. आता हे नंबर काय करायचे, त्याच्या एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचे. 1, 2, 3, 4, 5 यातले आपण 3 घेऊयात, बाकी तुम्ही सहज सोडू शकाल तुमच्या लक्षात आल्यानंतर. पहिलं आहे 56,43,215. ठीक आहे, इक्वल्स टू. आता या 5 प्लेस व्हॅल्यू काय आहे, जसं वर आपण बघितलं होतं, हे युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000 लॅक्स, 10 लॅक्स. म्हणजे 5 × 10 लॅक म्हणजे किती झाले ते, 50 लॅक. हे झाले 50 लॅक. प्लस 6 काय आहे, लॅक, म्हणजे 6 लॅक. प्लस 4, युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000. 4 प्लेस काय आहे, 10,000. मग त्याची प्लेस व्हॅल्यू काय असेल, 4 × 10,000 म्हणजे 40,000. प्लस 3 काय आहे, युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 3,000. प्लस 2 काय आहे, हंड्रेड, युनिट, टेन्स, हंड्रेड, म्हणजे 200. प्लस हे काय आहे, टेन्स, युनिट, टेन्स, म्हणजे त्याला कितीने मल्टिप्लाय करणार, 1 × 10 म्हणजे ते काय येईल, 10. आणि प्लस 5 युनिट प्लेसला, म्हणजे 5 कितीने मल्टिप्लाय करतो आपण, 1 युनिटने, म्हणजे ते आलं 5 × 1 = 1. लक्षात आलं. नंतर काय करू, नंबर 3 घेऊयात, एकाकडे घेऊयात, हे घेऊयात. 8,35,999. मग बघा, आता युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000 लॅक. मग काय लिहायची प्लेस व्हॅल्यू, याला लाख निघूनलं, तिथे 8 लाख, 8 लॅक. प्लस हे काय आहे, 10,000वर, म्हणजे 3 × 10,000 मल्टिप्लाय केलं, ते काय येईल, मग 30,000. प्लस हे 1,000 प्लेसला आहे, मी 5 × 1,000 गुणलं, म्हणजे काय आलं ते, 5,000. हे 100 प्लेसला आहे, युनिट, टेन्स, हंड्रेड. 9 कितीने मल्टिप्लाय करायचं, 100ने, म्हणजे ते काय येईल, 900. प्लस हे काय, टेन्स प्लेसवर, त्याला 9 × 10 प्लस 9. आणि 5th घेऊयात, हे तुम्ही दोष सोडवा, स्वतः सहज सोडू शकाल ते. 92,32,992 = 92. आता हे 9 प्लेस व्हॅल्यू काय येईल, याची प्लेस अगोदर कोणती आहे, युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000 लॅक्स, 10 लॅक्सची प्लेस आहे. याची प्लेस व्हॅल्यू करायची, मी त्याला 10 लॅकने मल्टिप्लाय करायचं, ते काय येईल, मग
90 लाख प्लस हे काय लाखवर आहे मग त्याला 2 लाख प्लस 10,000 युनिट 100,000 10,000 म्हणजे 3 × 10,000 म्हणजे 30,000 प्लस हे 2 काय 1,000 वर आहे म्हणजे 2 × 1,000 म्हणजे 2,000 प्लस 9 × 10 100 9 ला 100 ने मल्टीप्लाय केलं म्हणजे काय येईल ते 900 प्लस याला 90 ने 9 ला 10 ने मल्टीप्लाय केलं हे 90 आणि प्लस 2 लक्षात आलं हे एक्सपांडेड फॉर्म इझी आहे काही फारसं अवघड नाही हे 3 उदाहरणावरून लक्षात आलं असेल आणि पुढचे तुम्ही उरलेले 2 उदाहरणं सहज सोडवू शकाल ठीक आहे आता याच्या उलट बघा इथे एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे आणि ती नंबर कोणती आहे ती आपल्याला इथं लिहायची आहे नंबर ती एक्सपांडेड फॉर्ममध्ये दिलेली आहे आता कसं करायचं तर ते वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं काही जणं याची ॲडिशन करतात काही जणं हे 0 किती आहेत त्याच्यावरून ठरवतात वेगवेगळ्या पद्धतीनं हे उदाहरणं सोडवता येतात आता आपण काय करणार आहोत इथं युनिट टेन्स 100,000 10,000 इथं 10,000 आहे नंतर काय पाहिजे 1,000 पाहिजे नंतर 100 पाहिजे नंतर टेन्स पाहिजे आणि नंतर युनिट पाहिजे याप्रमाणे आपण घेणार आहोत आणि जर नसेल तिथे तर मग काय करायचं ते आपण त्या आलेल्या उदाहरणात बघूयात पहिल्यांदा बघा युनिट टेन्स 100,000 10,000 ठीक आहे आता इथं 10,000 म्हटल्यानंतर इकडं काय आलं पाहिजे नंतर 1,000 पाहिजेत युनिट टेन्स 100,000 आहे म्हणजे 4 घेतला 1,000 नंतर काय पाहिजे 100 इथं 100 आहे 600 म्हणजे 600 घेतलं नंतर टेन्स पाहिजे युनिट टेन्स आहे हे 7 घेतला आणि नंतर 9 हे तर 9 घेतलं ठीक आहे किंवा काही असंही सोडवतात बघा हे दोन्ही पद्धतीनं तुम्हाला कोण दाखवतो कोणत्या पद्धतीने हे सोडवलं जाऊ शकतं सोडवलं जातं हे काय करतात हे 60,000 प्लस हे 4,000 प्लस हे 600 प्लस हे 70 प्लस हे 9 या सर्वांची सम केली याला 9 7 6 4 6 64,679 असं डायरेक्ट केलं तरी चालतं असं ॲडिशन केलं तरी चालतं तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं त्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता आता दुसरं बघा युनिट टेन्स 100,000 10,000 लॅक इथं लॅक आलं नंतर काय म्हणजे 10,000 पाहिजे युनिट टेन्स 100,000 10,000 यस 10,000 आहे नंतर 1,000 पाहिजे युनिट टेन्स 100,000 आहे 1,000 नंतर इकडे काय असतं 100 युनिट टेन्स 100 यस 100 पण आहे नंतर टेन्स आता इथे बघा युनिट नंतर टेन्स प्लेसचं इथं नंबर दिला आहे का इथं टेन्स प्लेस नाही मग त्याच्याऐवजी काय घ्यायचं आपण त्या ठिकाणी 0 इथे काय घेणार होतो आपण मग 0 आणि हे युनिट प्लेस आहे याला 5 9,27,805 ठीक आहे इथं लक्षात आता जरी तर समजा ते नंबर मिस असेल नसेल तिथे तर त्या ठिकाणी काय घ्यायचं आपण 0 जर डायरेक्ट तुम्ही असं लिहिलं इथं लिहितो मी काही करतात 9,27,805 असं लिहितात आणि असं जर लिहिलं तर ते चुकेल ते कारण हे युनिट टेन्स 100,000 10,000च नंबर होते इथे काय लॅकपर्यंत आहे ठीक आहे याचे डायरेक्ट नुसतं अंक लिहायचे नाहीत क्वेश्चन नंबर 3 युनिट टेन्स 100,000 10,000 लॅक्स 10 लॅक यस 10 लॅक नंतर काय पाहिजे लॅक पाहिजे आता हे कॉमा जाऊन तुमच्या लक्षात येतं असेल हे लॅक इथे दिलेलं आहे नंतर 1,000 यस 60,000 म्हणजे 600,000 यस 10,000 नंतर काय पाहिजे 1,000 आहे नंतर 100 हे आहे नंतर टेन्समध्ये 10 आहे आणि 7 आणखीन एक याचा क्रायटेरिया 1 2 3 4 5 6 7 टोटल पहिल्या याच्यामध्ये किती डिजिट आहे 7 मग याच्यामध्ये सुद्धा किती डिजिट पाहिजे 7 पाहिजे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे ही ॲक्युरेट येणार नाही म्हणजे इथं 7 आले म्हणजे ते बरोबरच असेल असं नाही पण एक तो आपण सहज त्याला चेक करू शकतो 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 या पद्धतीनेही चेक करतं पण ते ॲक्युरेट असेल असं नाही फक्त ते चूक असेल तर लगेच आपल्या लक्षात येतं आता इथे बघा युनिट टेन्स 100,000 10,000 लॅक इथं पहिला नंबर काय आला लॅक चाला तो लिहून काढला 7 लॅक नंतर काय पाहिजे असतं आपल्याला 10,000
यस युनिट टेन्स 100,000 10,000 पण आलं यस 10,000 नंतर काय पाहिजे 1,000 पाहिजे ये 1,000 पण आहे 1,000 नंतर काय असतं इकडे 100 100 पण आहे 500 आता 500 नंतर टेन्स आणि युनिट हे दोन प्लेस असतात काय असतात हे टेन्स आणि युनिट म्हणजे दोन्ही पण इथं मिस आहेत नाही दिलेले मग त्या ठिकाणी काय घेणार आपण 20 घेणार ठीक आहे 7,84,500 परत आपण टोटल किती डिजिट आहे ते बघितलं होतं तर 1,2,3,4,5,6 1,2,3,4,5,6 म्हणजे करेक्ट आहे इक्वल्स टू इथे युनिट टेन्स 100,000 10,000 लॅक्स 10 लॅक किंवा असं मांडणी केली आणि त्याची ॲडिशन केली तरीसुद्धा चालते याला 10 लॅक्स परत बघा एकदा युनिट टेन्स 100,000 10,000 लॅक्स 10 लॅक्स आता याच्यामध्ये लॅक्स आहे का नंबर हा कोणता आहे हा 10 लॅक्स झाला ठीक आहे हा 10 लॅक्स झाला हा कोणता आहे युनिट टेन्स 100,000 10,000 हा 10,000 झाला मग इथं आपला लॅक्स आहे का या ठिकाणी नाही मग त्याच्यावरची आपण इथं काय घेणार आता 0 काय घेणार या ठिकाणी 0 टेन लॅक नंतर काय असतं 10,000 यस 10,000 आहे 5 नंतर असतं 1,000 1,000 इथं आहे 1,000 म्हणजे 1 100 यस 100 आणि नंतरचे जे आहे 10th प्लेसला असतं 10th प्लेस इथं मिस झालं म्हणजे 10th प्लेस नाही आहे मग या ठिकाणी काय घेणार आपण 0 आणि लास्टला काय आलं हे नाही 1,2,3,4,5,6,7 1,2,3,4,5,6,7 किंवा त्याला सर्व एकाखाली या पद्धतीने असं मांडणी करायची आणि त्याची ॲडिशन करायची त्या पद्धतीने केलं तरी सुद्धा चालतं.